शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिरामध्ये उत्तर जिंकूया गद्दाराला गाडूया या निर्धार मेळावा आयोजित केला होता। पक्षाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या अनुपस्थितीत झालेल्या या निर्धार मेळाव्यात बोलताना रविकिरण इंगवले यांनी कोल्हापूर उत्तरच्या जागेवर शिवसेनेचा हक्क असल्याचं सांगितलं। शिवसेना ठाकरे पक्षातील शिवसैनिक हे स्वाभिमानी आहेत, तर गद्दारांच्या दारात उभारणारे पगारी पदाधिकारी आहेत असा टोला क्षीरसागर यांचं नाव न घेता इंगवले यांनी लगावला। 2009 निवडणुकीत हाच गद्दार भाडोत्री वाहन घेऊन उमेदवारी मागायला गेला होता। घराचे हप्ते भागवायला ज्याच्याकडे पैसे नव्हते तोच आज कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे। गेल्या 10 वर्षात डॉक्टर, बिल्डर आणि व्यावसायिकांना त्रास देऊन मलिदा गोळा केला असल्याचा आरोप इंगवले यांनी केला। या मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना इंगवले यांनी कोल्हापूर शहर बचाव राजेश हटाव हा नारा आता सुरू झाला असून त्यांचा पराभव निश्चित असल्याचं सांगितलं। वक्तव्य केलं होतं की शिवसेनेमध्ये लोक आहेत का नाहीत। आज या मेळाव्याला कमीत कमी 1000-1500 लोक होते। त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन पुन्हा मेळावा घ्यावा, त्यांना माझ्या सदिच्छा राहतील। पण कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर शहर बचाव आणि राजेश हटाव हा नारा सुरू झालेला आहे, त्यांनी लक्षात ठेवावं। राजेश क्षीरसागर यांचा पराभव निश्चित आहे। महाविकास आघाडीचा इथे विजय होणार आहे। शिवसेनेमध्ये तिकीट कोणालाही मिळो, नेहमी त्यांनी एक मीडियाच्या माध्यमातून उगाच पसरवण्याचा प्रयत्न केला, विरोधी पार्टीने असेल कदाचित, पण तशी परिस्थिती आमच्यामध्ये नाही। सर्वजण आम्ही एकत्रित आहोत। शिवसेना पक्षप्रमुख जे आदेश देतील, मातोश्रीचा आदेश आज आदेश अंतिम मानून आम्ही कामाला लागू आणि कोल्हापूर शहरातील शिवसेनेची सीट जिंकून आणून दाखवू, एवढ्यासाठी हा निर्धार मेळावा होता। आणि राजेश क्षीरसागर यांचं वक्तव्य खोडून काढून, क्षीरसागर तुम्ही याच शिवसेना पक्षाच्या जीवावर मोठे झाला होतात, क्षीरसागर तुम्ही फटाक्याच्या स्टॉलमध्ये काम करत होता, फटाका विकत होता, सोन्याला पितळ्याला सोन्याचा मुलामा देऊन पॉलिश करून सोनं विकत होता बेंटेक्ससारखं। ही तुमची आर्थिक परिस्थिती असताना अचानक इतक्या गाड्या, इम्पोर्टेड गाड्या, फ्लॅट्स, प्लॉट्स, स्टुडिओ, बेळगावमध्ये पंप, अमुक तमुक बऱ्याचशाच गोष्टी आहेत, त्यांना जर तिकीट दिलं तर चौकात चौकात त्यांची व्हिडिओ आणि ऑडिओ या दोन्ही लावणार, परवानगी असो अगर नसो। पण क्षीरसागर हे कोण आहेत, हे कसे गद्दार आहेत? आणि आमच्या जर मातोश्रीला आम्ही मंदिर संबोधित असेल, मंदिराच्या पायरीला जर स्पर्श जरी करण्याचा प्रयत्न केला हाताने, तर त्या हाताचं शाहिस्तेखानसारखी परिस्थिती झाल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाहीत। यासाठी आजचा निर्धार मेळावा होता। या मेळाव्यामध्ये आम्ही सर्व शिवसैनिक एकत्र आहोत हेच आमचं बोधचिन्ह मातोश्रीपर्यंत पोचावं यासाठी आजचा मेळावा। यावेळी शहर प्रमुख सुनील मोदी, दत्ताजी टिपुगडे, विशाल देवकुळे, नियाज खान, रघुनाथ टिपुगडे, चंद्रकांत साळुंखे, सागर साळुंखे, शशी बिडकर, संजय कदम, रवी चौगुले, महेश उत्तुरे, दीपक गौड, रवींद्र साळुंखे, राजू जाधव यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते।